आदरणीय भगवानराव रेखर यांचे शिष्य नारायणराव मेंदुरकर, कोकणरत्न सन्माननीय नारायणराव मेंदुरकर हे या ठिकाणी उपस्थित झाले. रत्नागिरीला आले होते, देवगडला आले होते आणि त्यांना समजलं की या ठिकाणी भजन चालू आहे, त्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचप्रमाणे सन्मान्य सिंधुदुर्ग आपल्या जिल्ह्यातील एक अशी व्यक्ती म्हणजे भगवानराव लोकरे यांचे भाचे सन्मान्य योगेश खडके या ठिकाणी उपस्थित भजनते. मी माझ्या इंग्लिशवर त्यासाठी भजन मंडळाच्या वतीने लाख लाख आभार मानतो, तुमचं स्वागत करते, धन्यवाद. वेळ वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. धन्यवाद. अतिशय सुंदर या ठिकाणी गजराची रचना आणि थोडक्यात बुवा या ठिकाणी गजल सादर केला, कारण हेच प्रत्येक वेळेला समजलं पाहिजे बुवा की या ठिकाणी गर्दी जरी कमी असली तरी गर्दी लोक ऐकणारी भजन ऐकणारी लोक आहेत, आणि हे ज्याला समजलं त्याने भजन केलं. या ठिकाणी माझे मी दुर्गादेवीवरती जो गजर बसवला त्या ठिकाणी आमचे रविकांत तेली यांची अशी इच्छा आहे की आई दुर्गादेवीच या ठिकाणी गजर झाला पाहिजे. आई दुर्गादेवीचा गजर घेतोय पण तत्पूर्वी मुलांनी हॅलो 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 थोडी लगती आवाज नाही हॅलो हॅलो मुलांनी प्रश्न घातला होता किंवा याने प्रश्न घातला होता की आजच्या दिवशी ब्रह्मदेवानी कोणतं असं काम केलं होतं, आणि बुवांना समजलं की मी जे सांगितलं बुवांना की त्या प्रश्नामध्ये बुवा मी जे सांगितलं त्याच्यातच उत्तर आहे. तर बुवांनी तर बोलून सांगितलं पण एक गोष्ट माझ्याकडून बुवांना हवी आहे की ते शिर का चाटलं. शंभू महादेवांनी ते ज्यावेळी ब्रह्मदेवांना पाच शिरं होती बुवा, ती पाच शिरं म्हणजे पाच वेदांचं प्रतीक. पूर्वीच्या काळामध्ये बुवा या ठिकाणी नारायण गजूनकर बुवा ज्येष्ठ आहेत, आम्हाला लोकडे बुवांचे शिष्य आहेत आणि खास रत्नागिरीवरून या ठिकाणी उपस्थित झाले. ज्यावेळी शंकर पार्वती यांचं गुरव बुवा माझी सांगितल्याप्रमाणे शंभू महादेव आणि पार्वतींचं लग्न सोहळा होता, त्या लग्नामध्ये सर्व देवांना आमंत्रण होतं, फक्त ब्रह्मदेवांना आमंत्रण नव्हतं. तू आत्ता पण मान आलो आणि त्याच्यात चढवीत होतो मगाचपासून, तुझं काय रे माझं भांडण झालं होतं. नवीन नाही तो जून झालेलो. तर त्या ब्रह्मदेवांना आमंत्रण का नाही, कारण ज्यावेळी पार्वती मातेला त्या ब्रह्मदेवांनी बघितलं त्यावेळी ब्रह्मदेवांना एक वाईट इच्छा मनात आली, अरे ह्या लंगोटीवाल्या जर एवढी चांगली बायको मिळता, हे फक्त त्यांच्या तोंडून पाप झालं. त्या पापामुळे शंभू महादेवांनी त्यांचं शिर छाटलं आणि त्यावेळेपासून चार वेद जे पाच वेद होते ते चार वेद सामवेद ऋग्वेद अथर्ववेद आणि यजुर्वेद असे ते चार वेद बुवा शिल्लक राहिले. माझ्या माहितीप्रमाणे मला जे समजलं ते तुम्हाला सांगितलं. आणि दुसरा एक तुमचा प्रश्न होता की शंभू महादेव आणि पार्वती त्यांच्या लग्नामध्ये बुवा तुमच्यासाठी म्हणजे तुमचं अज्ञान नाही कळत पण कोणाक माझा तुम्ही काय शब्द माझा उत्तर काय विचारलं तर त्याची माका उत्तर माहिती असतील तसं नाही, माहिती पण असतील नाही पण माहिती असेल, कारण एवढे पुराण बुवा आजकालची लोक म्हणजे तुम्ही काय आणि मी काय आपण एवढं वाचन नसतं. आपण हे कुठेतरी सद्गुरू ज्यावेळी करतो त्यावेळी ह्या गोष्टी खूप आपल्याला समजतात, कारण त्या सद्गुरूंच्या निरूपणातून आपल्याला काही गोष्टी समजतात. पण शंभू महादेव आणि पार्वती यांच्या माहिती जाऊ बुवा युट्यूबवर शंभू महादेव आणि पार्वती मातेच्या लग्नामध्ये बुवा सांगतात की गणपती होता पण बुवा तो गणपती नव्हता, तो गणाची पूजा केली गेली बुवा. गण आणि गणपती वेगळी गोष्ट, कारण ज्याला शेण नव्हती ज्याला मूषक म्हणजे उंदीर वाहन नव्हतं आणि माता पित्याशिवाय ज्या बालकाचा जन्म झाला ज्याचा जन्म झाला तो गण, आणि अशा गणाची पूजा
ते शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये गोळा केली जाते. आज या ठिकाणी कित्येक लोकांना बोल, तुम्हाला पण कदाचित माहिती आहे की नाही माहिती मला माहित नाही, पण माझ्या वाचनामध्ये त्या दिवशी आलं की आम्ही गुरु आणि विहार्यात्मू आणि आम्ही एक भैरवाची रचना केली व चिंतामणी अवतार. आज अष्टविनायक जर आपण बघितले तर त्या अष्टविनायकामध्ये चिंतामणी थेऊर गावामध्ये चिंतामणी अवतार झाला. चिंतामणीचा अवतार, चिंतामणीने अवतार घेतला थेऊर गावामध्ये. आपण म्हणतो ना गणपती म्हणजे शंभू महादेव आणि पार्वतीचं बाल, व शंभू महादेव आणि पार्वतीचं बालक म्हणजे गणपती. पण असं त्या अष्टविनायकामध्ये एक अवतार त्या गणपतीने घेतला, कोणाच्या पोटी बुवा? विष्णू आणि लक्ष्मीच्या पोटी, म्हणजे सुमदा आणि माधव. विष्णू आणि लक्ष्मी त्याच्या पुढच्या जन्मामध्ये सुमदा आणि माधव यांच्या पोटी त्या गणपतीने जन्म घेतला. तो गणपतीचा अवतार म्हणजे थेऊर गावामध्ये आपण जे अष्टविनायकाला दर्शनाला जातो त्या थेऊर गावचा चिंतामणी हे शंभू महादेव आणि पार्वतीचं बालक नाही तर त्या विष्णू आणि लक्ष्मीचा पुत्र अशी ती आख्यायिका बुवा. काही वेगळं असेल पण 18 ऋषींची 18 पुराण व या ठिकाणी बाकी या ठिकाणी असं काही बोलत नाही, कारण ज्या गोष्टी बुवा सांगायच्या, कारण बोलणं आजकाल बुवा पण रत्नागिरीमधून खूप प्रयत्न करतात, कारण कुठेतरी ही संस्कृती बदलली पाहिजे. पूर्वीचे चांगले दिवस हरिनामाला आले पाहिजेत आणि त्या परंपरेनुसार त्या प्रथेनुसार व या ठिकाणी जास्ती बोललो, कारण ज्या व्यक्तीकडे बुवा तुमच्याकडे खरोखर तुमचं कौतुक करतो, लोके बोलले तुमची पाठ थापडली, तुमच्याकडचे चांगले गुण बघून बुवा पाठ थापडली, कारण बोलायला पाहिजे हरकत नाही बुवा, चांगली गोष्ट आहे, पण बोललं किती लेवलला पाहिजे. आज तुम्ही ते दाखवून दिलं बुवा, कारण हा तुमचा सद्गुण आहे, हा चांगला गुण आहे बुवा. तुम्हाला चांगलं सांगतो की आयुष्य आज हे दोघे जण तुम्हाला जे सारथी आहेत मनीषनी आमचा गणेश, ते दोघेही बुवा अतिशय सुंदर वाद्यन तुम्हाला चांगला साज आज तुमची मंडळी आहे. आज कुठेतरी बुवा लोके बुवा नाही बघा, आज त्यांच्या पहाडी आवासाठी प्रसिद्ध आहेत. तेव्हा ताकदीने गातात ते बोलतात, पण त्या ताकदीने ते भजन करतात बुवा, आणि त्यांच्या भजनाची पोच पोहती आज त्यांची 20-22 वर्ष बुवा लोकांनी त्याला स्वीकारलंय. त्याला गृहता काया बुवा त्यांच्यासाठी झाला पाहिजे. या ठिकाणी गजरात सुरुवात करतोय मी काय बुवा पिक्चरची गाणी वगैरे म्हणणार नाही, एक दोन गाणी या ठिकाणी जी आपली. आणि दुसरा विषय बुवा तुम्हाला मी सांगितलं होतं की आजचा दिवस म्हणजे कालचा दिवस गेला 5 तारीखचा, तो या भारत संगीतातील एक महान व्यक्ती ते म्हणजे भीमसेन जोशी त्यांची काल जयंती होती बुवा. तेच मगाशी तुम्हाला विचारलं होतं, कारण ज्यांच्या संगीतामुळे, कारण सगळ्यात श्रेष्ठ संगीत मानलं जातं हे भारत संगीत, भारतीय संगीत, आणि अशा संगीतातून ज्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अशी थोडी व्यक्ती म्हणजे पंडित भीमसेन जोशी, त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी गजल सादर करतो. तर तुम्ही एक दोन गाणी बुवा तुम्ही अतिशय सुंदर प्रयत्न केला. मल्हारी भोळा जीवीचा जिव्हाळा, मल्हारी भोळा जीवीचा जिव्हाळा, काय सांगू त्याची मी कहाणी, अहो काय सांगू त्याची मी कहाणी, हे माझी कुठेतरी गाणी आपल्या प्रत्येकाच्या काळजात राहिले. बुवांनी मग असे गाणं म्हटलं होतं ते बांगड्याची माळ लिंबवानी डोळा, बांगड्याची माळ लिंबवानी डोळा, उभी आहे नदीच्या काठाला, उभी आहे नदीच्या काठाला, लखबा
या ठिकाणी आज सत्यनारायणची महापूजा आयोजित केली. बघा भजन कशासाठी केलं जातं लक्षात घ्या. आज आपण तुम्ही आम्ही या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा आयोजित केली का, तर या संपूर्ण देवी समाजाचं आज त्या परमेश्वराच्या वेळी आपापली श्रद्धा आणि या सगळ्या मुलाबाळांसाठी नोकरधारांसाठी सगळ्यांचा सांभाळ करावा त्यासाठी आज सत्यनारायणची महापूजा केली जाते. नाही का अगदी चांगले कार्यक्रम असतात या ठिकाणी. सकाळी महापूजा, सत्यनारायणची महापूजा, दुपारी महाप्रसाद, संपूर्ण गावाला जेवण असतं, संध्याकाळी ग्रामस्थांची म्हणजे गावातली भजनं असतात. इथपर्यंत सगळं चांगलं असतं, परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न असतो. पण शेवटी रात्री आमने सामने बारी का, तर मनोरंजन पाहिजे. त्या ठिकाणी परमेश्वर त्याची सेवा सगळी संपते. नाही का बुवा? कारण ज्यावेळी एखादी गोष्ट तेवढ्या दिवसभर चांगले कार्यक्रम होतात आणि संध्याकाळी रात्री येऊन या ठिकाणी भजनामध्ये जर काय अपशब्द काढले तर त्या ठिकाणी पुन्हा जे आपले विषय असतात ते जाग्यावर असतात. आणि त्याच्यानंतर मग आपण फिरतो, या देवाकडे जा नारळ घेऊन, त्या देवाकडे जा नारळ घेऊन, काय नसतं, आपली चूक आपल्या समजली पाहिजे. म्हणून म्हणते बघा, आज सत्यनारायण श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. पंचरत्नांची आठवण चंद्रकांत बोर कदम परशुराम बोर पांच्या यांच्या ज्या भजन डबरबारे व्हायच्या त्यावेळी जाग्यावरती गाणी लिहिली जायची. मला एक आठवण येतं म्हणजे त्या कदम बुवांची परशुराम बुवांसाठी एक गाणं जाग्यावर लिहिलं होतं. पण त्यापूर्वी परशुराम बुवा त्यांना काय बोलले होते बघा. ककवडीचा ददमडीचा ककवडीचा ददमडीचा मडक धरणी माता. ककवडीचा मामडक्याचा ददमडीचा म्हणा, ककवडीचा मामडक्याचा ददमडीचा म्हणा. तुझी बनकर आता
तुझी बन कर आता, तुझी बन कर आता, महागुरु समजतो आज ते संत आहेत आपल्यासाठी आणि हे कुठेतरी भेदभाव टाळले पाहिजे. वृद्धपणा आली जरा कदम बुवा, वृद्धपणा आली जरा शरीर कापे रत्नागिरी गेलो तो बुवा खदलो आणि त्याच्या पुढे अलिबागला गेला होता बुवा डांबरलो. अशा परिस्थितीत पण या ठिकाणी अभिमान वाटतो आणि हे संस्कार बुवा घेतले पाहिजेत, कारण या अत्याधुनिक युगात आपण जातोय बुवा. बुवानी मगाशी लग्नाचे विषय काहीतरी काढले, पण आजकालची परिस्थिती आज काळ आहे तसं नाही ना, काळाप्रमाणे बदललंय बघा. पूर्वी आता स्त्रिया होत्या या ठिकाणी, कोणतरी आजीबाई असेल कपाळावरती ठसठशीत कुंकू असायचं. ते कुंकू का असायचं, भलं मोठं कुंकू का, त्या जेवढं मोठं कुंकू तेवढं आपल्या नवऱ्याचं आयुष्य मोठं, अशी ती पूर्वीची प्रथा होती. पण आता भंगला कुंकू काय, आमची परिस्थिती काय सांगताय, आता टिकली इली बरं, ती टिकली अशी या रस्तो रस्ती टिकली पडलेली असतात, तो गम दोपर हा दोपर ती कपाळात धावतात, गम सुकलो की टिकली पडली. माझ्या घरचा सांगतो तुमका, बाथरूमात गेली की त्या पिंपाक लावता सौभाग्यवती भव थोडीचे काढले, तैसून पुन्हा बाहेर आरशा गेली आरशाकडे चिटकवत आरशाकडे सौभाग्य होती भव. पण कधी कधी तरी एवढी वाईट परिस्थिती असं तुमचं सांगते, लाईटीच्या बटनात चिटकवतात, मेलो नाही सौभाग्य अशी परिस्थिती आहे. हे कुठे ते कारण गरज आहे, पण आता एक आवर्जून या ठिकाणी सांगतो की आपली महाराष्ट्राची भारतीय संस्कृती आहे. या ठिकाणी मुली जर असतील, तुम्ही भले टिकली लावा, पण आपल्या कपाळावरती ते सौभाग्याचं कुंकू छोट का होईना, ते नेहमी आपल्या कपाळावरती असू दे एवढंच सांगते. गजर घेते या ठिकाणी इच्छा होती की आई दुर्गादेवीचा या ठिकाणी जागर झाला पाहिजे नक्कीच.
कात्यावरी दामसंडी गाव पुण्यभूमी शोभली, कात्यावरी दामसंडी गाव पुण्यभूमी शोभली, पार्वती माता जन्मातरी श्रीमती मोठी व्यक्ती आहे भजन भगवंत लोकांचे शिष्य आणि रत्नागिरी जिल्ह्याचे भजन संप्रदायाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांना भजन रत्न या पुरस्काराने कोकण रत्न या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. अशी थोर व्यक्ती बघा, हे आपलं पुण्य होय. अशी लोक आज मला सांगा रत्नागिरी कुठे आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा कुठे, पण आज ते कोणत्या तरी कामाने त्या भगवंताने त्यांना या ठिकाणी आणले. बघा त्यांचे पाय या ठिकाणी लागले. आज खरोखर माझ्या आयुष्यातला एक सुवर्ण मध्य दिवस आहे, नाही का? म्हणून भुया अतिशय सुंदर गाण्यात भुया त्यांचं गायन तुम्हाला तर ऐकलं असाल, पण आज नवीन कामाचे भुया आहेत आणि चांगलं त्यांचा अभ्यास आहे, अध्यात्माचा अभ्यास काढा आहे. म्हणून भुया अशा लोकांना आशीर्वाद तुमचे मिळवले म्हणून म्हणते बघा. Yeah.
शिवाजी महाराजांचं पदस्पर्श त्या मंदिराला लाभले. कशाला मंदिराची आई गिरबाईची घाती बघा, यशोकाली म्हणून म्हणते बघा. Thank you.